आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा 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 काही बोले ना बाबा बाबा हा मनामध्ये कसा हसतोय ना बाबा बाबा बाबा. किंग बॉस किंग बॉस बहुतेक बाबाने स्वर्गातल्या अप्सरेशी युती केली असावी. अर्धा तास आता फकस्त अर्धा तास उरलाय. अर्ध्या तासानं सुरू होईल माझा नवा खेळ. हलगी लावून कडकड 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 कडकड. आपल्याला खेळ नाही खेळायचा आहे, आपल्याला मैत्रीचा खेळ खल्लास करायचा आहे. गप बसायचं हा, नाही तर इथंच भस्म करून टाकीन. आला का ध्यानात? तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पुढचा प्लॅन काय ते सांगा फक्त. थोड्याच वेळात माझा आत्मा देह सोडल आणि मी मैत्रीच्या घरात जाऊन तिचा सत्यानाश करायला सज्ज होईन. म्हणजे तुमचा आत्मा या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणार आणि एकदा का मैत्रीच्या घरात शिरला की विस्फोट होणार. आता ती येणारी येळच ठरवल. आता मी स्वतः रणांगणात उतरतोय आणि रणांगण सोडून पाहणारातला म्या नाही. आला का ध्यानात? मी आता पण केलाय त्या मैत्रीला हलगी लावून संपवणार आणि मग शांत बसणार. तुमच्या कॉन्फिडन्सची दाद देते. बर, आमची काही मदत? होय, मी इथे एक दिवा लावून जाईन. तो विजू द्यायचा नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. दिन दिन दिवाळी होणार साजरी, होळी रे होळी करपणार पूर्णाची पोळी मैत्रेयीच्या घरी. आ आ ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला एक जेन्युइन प्रश्न विचारावासा वाटतोय. मांत्रिक बाबा, तुम्ही जर तुमचा आत्मा सोडलात तर तुमची बॉडी डेड होईल काय? नाही, मी माझा देह पूर्णतः सोडणार नाही. माझा सूक्ष्म आत्मा त्यात तसाच राहील. मी माझ काम पूर्ण करून येत नाही तो पतर तुम्हाला माझ्या देहाची आणि दिव्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही निर्दास राहा, आमची माणसं आहेत काळजी घ्यायला. ठीक आहे, पण या ठिकाणी तो विधी करता येणार नाही. पुढचा विधी करण्यासाठी मला अशी एक सामसूम जागा पाहिजे की जिथं चिटपाखरं सुद्धा फिराकलं नाही पाहिजे. कारण माझ्या देहावर जर कोणाची नजर पडली तर लई मोठा अनर्थ होईल. आला का ध्यानात? रॉकी, आपल्या गोडाऊनपेक्षा निर्जन आणि शांत जागा दुसरी कुठलीही नाही. यस बॉस. इकडे घेऊन जा त्यांना. यस बॉस, चला. आणि हो, यांच्या देहाची आणि दिव्याची काळजी घेण्याची जबाबदारी तुम्हा दोघांवरती आहे. कोरोना. येस किंग बॉस. एवढा जरी निष्काळजीपणा झाला ना तर तुझा दिवा विजला म्हणून समज.
नाही नाही किंग बॉस, असं अजिबात होणार नाही. ॲज अ कार्यकर्ता म्हणून मी वारा नावाचा विरोधी पक्ष त्या दिव्याच्या बाजूला फिरकणार सुद्धा नाही, याची मी काळजी घेईन. मांत्रिक बुवा, यावेळेस काम चोख पार पडलं पाहिजे, नाहीतर ही आदिती कुठे राहिली? आता आई सोबत बाहेर जाताना दिसली होती. मी पण त्या दोघींसोबत जायला होत का? नको, आदितीला आई सोबत वेळ घालायला दिला पाहिजे. बारा वाजायला काहीच मिनिट शिल्लक आहेत. ही आदिती कुठे राहिली? ती वेळेत परत यायला हवी. शक्ती, शक्ती, थँक यू सो मच. तुझ्यामुळे आज मी भरपूर काय काय अनुभवलंय. तुझ्यामुळे आज मी जे काही अनुभवलंय ते गेले 6 वर्ष जिवंत असताना पण अनुभवलं नसेल. आईसोबत खूप फिरले, गप्पा मारल्या, शेवपुरी पाणीपुरी खाल्ली आणि शुगर कॅन्डी पण खाल्ली. एवढंच नाही तर घोडागाडीत बसून खूप फिरलो आम्ही. असं वाटत होत की हा दिवस संपूच नाही. मग अजून 3-4 दिवस राहणं माझ्या शरीरात, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते मी नाही करू शकत आणि आईला पण कळलंय मी शक्ती नसून आदिती येते. काय सांगतेस? आई काय म्हणाली? आधी आम्ही खूप रडलो, तिला पण वाटतंय की मी जाऊ नये, पण मी तिला समजवलं आईसाठी तरी थांब. नाही आणखी राहिले ना तर माझा पाय नाही निघणार इथून. माझा स्वार्थ मला इकडेच अडकून ठेवेल. त्यापेक्षा ठरल्याप्रमाणे तुझं शरीर वेळ तुला परत करायला हवं. आणि तसंही आपल्या आजूबाजूला आपले शत्रू काही कमी आहेत का? ते कधीही काही करू शकतात. हो ते पण आहेच, पण तुझी इच्छा आहे ना काही दिवस अजून माझ्या शरीरात राहायची. मी आजचा दिवस तुझ्यामुळे मनसोक्त जगले. आता मी आनंदाने तुझा देह सोडून तुला परत करू शकते, जशी तुझी इच्छा. आता मला सांग पुढे काय करायचं आहे. हे बघ, आधी मी तुझ्या शरीरातून बाहेर ये, मग मंत्र म्हणेल, त्यानंतर तू तुझ्या शरीरात प्रवेश करायचा, कळलं? हो.